मागील 20 दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये कृष्णा धोत्रे या बालकाच्या मृत्यूने पंढरपूर शहरवासियांना धक्का बसला आहे. या बालकाचा मृत्यू जनावरांच्या हल्ल्यात झाला आहे का खून झाला आहे याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. मात्र संपूर्ण पंढरपूर शहरात मयत कृष्णा धोत्रे या बालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 22 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास मयत कृष्णा धोत्रे या बालकाचा मृतदेह एका सार्वजनिक शौचालय येथे विचित्र अवस्थेत आढळून आला होता. जवळपास 20 दिवस उलटूनही मयत कृष्णा धोत्रे याच्या मृत्यूचे गुण कायम असून त्याचा खुलासा अद्यापही झाला नाही. पंढरपूर शहर पोलीसचे DB पथकाचे केंद्रे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार प्रथमदर्शी जनावरांच्या हल्ल्यामध्ये मयत कृष्णा धोत्रे या बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले तर कुटुंबियांकडून खून झाल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. तसेच पंढरपूर शहरातून सर्व वडार समाजाच्या वतीने मनसे नेते दिलीपबाबू धोत्रे, विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रेसह बालके परिचारक आवतडे बरोबरच वडार समाजातील अनेक नेत्यांनी मयत कृष्णा धोत्रे यांच्या घरी सांत्वन भेट दिली होती. आलेल्या सर्व नेते मंडळी समोर मयत कृष्णा धोत्रे या मातेने आम्हाला न्याय द्या असा ठोहा फोडला तर मयत कृष्णा धोत्रे यांच्या कुटुंबास भेट देणाऱ्या प्रत्येक नेत्यांनी सांत्वन करत या गोष्टीचा लवकरच उलगडा करू असे आश्वासन दिले होते. मात्र पंढरपूर शहर पोलिसांनी तपास चक्रे फिरवण्यास सुरुवात केली असली तरी 20 दिवस उलटून गेले आहे. पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीचे गांभीर्य नसल्याचं संतप्त नातेवाईकांकडून बोलले जात आहे. तसेच पोलिसाच्या माहितीनुसार अवयवाची दुसरी टेस्ट रिपोर्ट न आल्याने पोलीस देखील प्रतीक्षेत असून त्यांच्या पद्धतीने योग्य तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र कृष्णा धोत्रे यांच्या कुटुंबियांकडून न्याय मिळवण्यासाठी अद्यापही त्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यातच वडार समाजातील मयत कृष्णा धोत्रे या बालकाचा मृत्यू झाला असून त्याचा 302 प्रमाणे तक्रार दाखल करून तपास CID मार्फत करावा आणि दोषींना फाशी शिक्षा द्यावी यासाठी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना राजकुमार बाबा धोत्रे अध्यक्ष सोलापूर जिल्हा यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच 15 दिवसात कारवाई नाही झाली, उलगडा नाही झाला तर दिनांक 14/2/2023 पर्यंत आम्ही पंढरपूर पोलीस स्टेशनवरती अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या द्वारे महामोर्चा काढण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थामध्ये बिघाड झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील असा इशारा दिला होता. त्यामुळे 14/2/2023 रोजी पंढरपूर शहरातून मयत कृष्णा धोत्रेचा खुलासा उलगडा होण्यासाठी भव्य मोर्चा निघणार असून मयत कृष्णा धोत्रेच्या कुटुंबियांनी मोर्चामध्ये सामील व्हा असे आवाहन नागरिकांना आणि वडार समाजातील लोकांना केले आहे. तसेच मातेने संतप्त प्रतिक्रिया देत टोहा देखील फोडला आहे. जवळपास आज 20 दिवस उलटून देखील मयत कृष्णा धोत्रे याचा अद्यापही घात झाला आहे का अपघात झाला याचा खुलासा झाला नाही, काय वाटतं का? आम्ही वारंवार टिंब पंढरपूर पोलीस स्टेशनला जाऊन DYSP कदम साहेब फुगे साहेब आणि केंद्रे API यांना वारंवार भेटून सुद्धा आज 8 वर्षाच्या मुलाचा आज निर्जून खून करून आज भरवस्तीत टाकून दिलेला आहे. तरी डिपार्टमेंटने आज तकायत त्या खुनाचा उलगडा केलेला नाही आणि त्यांचं कुटुंब आम्ही वारंवार त्या डिपार्टमेंटच्या दारात जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना वारंवार गाठ घेऊन त्यांना विचारपूस करत आहोत. तरी त्यांचे उलट उत्तर येत आहेत की ते बघू, आम्ही तपास चालू आहे, आम्ही तपास करत आहे असं त्यांचं वरच्यावर उत्तर देत आहेत आणि त्यांच्या घरच्यांना त्यांची वागणूक चांगली डिपार्टमेंट देत नाहीत. त्यांना वारंवार पोलीस स्टेशनमधून हाकलून देत आहेत. चाचणी न आल्यामुळं तपास थांबलाय किंवा तपास संतगतीने असले त्या संदर्भात आम्ही वारंवार त्यांना विचारत आहेत चाचणीचे, तर त्या चाचणी संदर्भात मी काही त्यांनी अहवाल आलेला नाही असं सांगतेत. कारण अहवाल आलेला असतो, आज 20-25 दिवस उलटले आहेत, अहवाल PMP रिपोर्ट आलेला असतो, तरी त्या संदर्भात ते उलगडा करणार आहेत डिपार्टमेंट. त्यामुळं आम्हाला संशय आहे, DYSP फुगे साहेब केंद्र साहेबांवर संशय आहे, तर ते तपास करू शकत नाहीत त्याच्यासाठ म्हणून आम्ही दिनांक 14/2/2023 मोर्चा पंढरपूर पोलीस स्टेशन वर काढणार आहोत. तरी तमाम वडार समाज महाराष्ट्रभर येणार आहेत आणि पंढरपूरच्या वडार समाजाची माझी विनंती आहे की प्रत्येकाने घरोघरी येऊन प्रत्येकाने त्या मोर्चात सहभागी व्हावं आणि कृष्णा धोत्रे या बाल कुटुंबाला अक्षरशः निर्जन खून करून टाकलेला आहे. येणारी पिढी सुद्धा भिवून वागत आहे. तरी सर्व
आम्ही आवाहन करीत आहे पंढरपूर वाडा समाजाच्या सर्व महिलांना पुरुषांना युवकांना की त्यांनी 14 तारखेला पंढरपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा आहे सर्वांनी सहभाग होऊन त्या कृष्णा धोत्रेच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याचा खुनाचा उलगडा होईल ह्या संदर्भात आपण टेंबर पंढरपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा आहे तरी माझं आव्हान आहे सर्वांनी एक दिलाने एक मनाने सर्वांनी येऊन त्या मोर्चात सहभागी हो। प्रथमदर्शी जे पोस्टमार्टममध्ये निष्पन्न झाले ते जनावरांच्या हल्ल्यामधून घात झाल्याचा निष्पन्न झाले असं देखील पोलिसांकडून बोललं जातं। तीच वारंवार पोलिस काय म्हणतात की बाबा जनावरांकडून घात झाले जनावर एखादा 8 वर्ष मुलाला मारू शकत नाही कारण जनावर वडर समाज ही पाळतो कारण वडर समाजाला माहिती आहे 8 वर्षाच्या मुलाला एखादा जनावर मारू शकत नाही ही प्रत्येक वडर समाजाच्या युवकांना सर्वांना माहिती आहे तर ती पोलीस त्याचं काहीतरी वेडोवाकडं सांगून त्या खुनाचा उलगडा करण्यात अपयश त्यांना येत आहे त्याच्यामुळं आम्ही मोर्चा काढणार आहोत। म्हणजे 14 तारखेला फिक्स मोर्चा निघणार आहे 100% मोर्चा पोलीस प्रशासनाच्या विरोध मोर्चा निघणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर युवक सर्व पंढरपुरात येऊन पोचणार आहेत तरी पोलीस प्रशासनाने त्याची दखल घ्यावी जर मोर्चात कायदा सुविधा बिघडले तर त्याचं प्रशासन जबाबदार राहील। मारून टाकलेलं हां नवऱ्याने नाही मारलेलं माणसांनी केलेलं त्याला आम्हाला न्याय पाहिजे दुसरं काय नको आज आमचं पोरग मारून पण 20 दिवस जवळ झालंय पण पोलीस काय दखल घेणे झाली याच्यात आम्हाला फक्त न्याय पाहिजे कोणी केले तर आरोपींना पकडा आणि अटका त्यांना फाशी झाली पाहिजे। वारंवार जनावरांच्या हल्ल्यातून झालं असं बोललं जात नाही जनावरांनी नाही माणसांनी केलेलं आहे माणसांनी केलेलं आहे संशय वगैरे व्यक्त करता नेते ती सोडते तिने काय आमचं काय दखल घे नाही केलं मारलं आम्हाला न्याय पाहिजे दुसरं काय नको काय मिळाले का त्यांना काय पैसे दाबलेत का त्यांना 10-5 मिळाला 20 तारीख म्हणलं 20 तारीख आलं तरी